फ्रेंड्स, माई सेल्फ विनायक गोवे, प्राउड मेंबर ऑफ वर्सटाइल यूथ एम्पावरमेंट प्रोग्राम, एंड टुडे वी आर गोइंग टू लर्न एंड सी द बुक ऑफ जोसेफ मोपे, द पावर ऑफ योर सबकॉन्शियस माइंड. यस, इन द फर्स्ट चैप्टर दे हैव सेड दैट ट्रेजर इनसाइड यू. लेट्स स्टार्ट विथ एन एग्जाम्पल. म्हणजे ह्या बुकमध्ये असं एक एक्झाम्पल लिहिलंय की एक ओल्डन लेडी जोसेफ मोपे यांना लेटर लिहिते की माझा आता परत मला लग्न करायचं आहे, आणि माझा जो आता नवरा आहे तो खूप वेडावाकडा बोलतोय, मला परत लग्न करायचं आहे. मग लेखक त्या लेटरला खूप एकदम डीपली विचार करून तिला परत रिप्लाय म्हणून लेटर लिहितात की यस, तुम्ही करू शकता, पण तुम्ही फक्त एक असं हे करा की तुमच्या डोक्यात प्रोग्राम करा की माझं खूप चांगलं लग्न झालंय, परत मी आता खूप सुखाची आयुष्य जगतोय, आणि जसं पहिला जगत होते तसाच आहे, आणि मला पाहिजे तसं मी जगतोय. असं रोज तुम्ही मनामध्ये विचार करत चला, आणि जे रिझल्ट येतील ते वेगळे असतील. मग जसं की सर सांगतात, कधी पण सांगतात नाही तर कोण सांगतात, त्यांना आपण 100% सरेंडर असलं पाहिजे. तसेच ती लेडी सुद्धा जोसेफ मोपे यांना खूप सरेंडर होते, आणि त्यांनी सांगितलं ते फॉलो करायला आले, आणि ते तिचे रिझल्ट 2 वीक मध्ये झाले. ती एका फार्मासिस्ट सोबत प्रेमात पडली, आणि तिचं लग्न सुद्धा झालं, ते पण एकदम ओल्डन एज मध्ये, एकदम म्हाताऱ्या वयात, आणि त्यांचं दोघांची लाईफ एकदम सेट झाली. म्हणजे यातून आपल्याला समजलं काय की ऍक्च्युली वी हॅव अ गोल्ड माइंड इनसाइड आवर सेल्फ, अँड नथिंग इज बट आवर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे तुम्ही जर का त्या सबकॉन्शियस माइंडला एकदम प्रॉपर वेने यूज केलं आणि प्रोग्राम केलं, तर तुम्ही जे काय आपण विचार करतोय ते तुम्हाला ऍक्च्युअल म्हणजे व्हर्च्युअलिटीमध्ये यायला खूप दिवस लागणार नाही. आणि इफ यू कॅन यूज दिस गोल्ड माइंड इन प्रॉपर वे, म्हणजे तुम्ही तुमच्या जगाचे निर्माते असताना तसंच आहे. म्हणजे तुम्ही जे काही इमॅजिन कराल ते तिथे होणार आहे. म्हणजे आता तुम्ही जर का एक मॅच खेळायला गेलाय आणि असं इमॅजिन करताय, नाहीतर तुम्ही एकदम लास्टच्या स्टेपला आलाय, विनच्या स्टेपला आलाय, आणि तुम्ही एक गोल चुकला आणि काय बोलला, अरे यार आता मॅच हरतोय की काय, मग आपल्या सबकॉन्शियस माइंड तुम्ही असं ट्रेन केलं की अरे तुम्ही हरायच्या याच्याकडे चाललाय, मग सबकॉन्शियस त्याच्यावर भर देत आहे. कॉन्शियसने सांगितलंय ना आता की हरायचंय, तर हरायच्या याच्याकडे लक्ष देत आहे, आणि तुम्ही ऍट लास्ट ती मॅच हरता. का? कारण तुमचं सबकॉन्शियस त्याच्यावर, कॉन्शियसच्या याच्यावर खूप भरोसा ठेवतं. म्हणजेच एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, एमएच नावाचा, एमएचचा फुल फॉर्म काय, माइंड हॉटेल. म्हणजे तुम्ही जर का तुम्ही समजा की असं तुम्ही कोणत्या तरी माइंड हॉटेलमध्ये गेलाय, आणि तिथे वेटर नसून तुमचं सबकॉन्शियस माइंड आलंय, आणि ते बोलतंय तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, आणि त्याच्या फक्त विचार करा की तुम्हाला मिळणार. मग तुम्ही काय करणार, तुम्ही एक ऍक्टिव्हिटी करा ते करण्यासाठी. जसं की म्हणजे असं एकदम शांत एका ठिकाणी बसा, मेडिटेशन करा, आणि मेडिटेशन करून झाल्यावर तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही माइंड हॉटेलमध्ये आलाय, आणि तिथून तुमचं असं सबकॉन्शियस ब्रेन चालत आलंय, आणि तुम्हाला असं बोलतंय की तुम्हाला काय पाहिजे ते या ब्लँक पेपरवर लिहा. मग तुम्ही एक काम म्हणजे हे करायचं की तुम्हाला ह्या डे मध्ये काय पाहिजे आहे, या वीक मध्ये, या मंथ मध्ये, या पूर्ण इयर मध्ये, लाईफ मध्ये. जसं की सरांनी आयडियल लाईफ आणि गोलबुक लिहायला सांगितले, ते जर का तुमचं लिहून असेल तर त्याचे बुलेटिन पॉइंट लिहून काढा, आणि ते तुम्ही रोज सकाळी उठल्या आपले मॉर्निंग रिच्युअल झाले की लगेच ते वाचून काढा, आणि झोपायच्या आधी ते वाचून झोपा, आणि मग त्याच्यावरचे आता तुम्हाला ह्या वीक मध्ये काय करायचं आहे त्याचे वॉलपेपर तयार करा तुमच्या लॅपटॉपला आणि मोबाईल फोनला, असं वॉलपेपर लावा. आणि तुम्ही जिथे सारखं व्हिजिट करता, नाहीतर जिथे सारखं तुमचा आरसा आहे, नाहीतर तुम्ही स्टडीला बसता, तिथे एक कलर प्रिंट लावून ठेवा, नाहीतर प्रिंट काढून ठेवा, ह्या वीकचा हा गोल आहे आणि हा अचीव झालाय माझ्याकडून, अचीव झालाय असं इमॅजिन करून सांगा, जेणेकरून सबकॉन्शियसला असं प्रोग्राम होईल की हा हे अचीव झालं आता याच्या पुढचं. मग अचीव झालं हे सबकॉन्शियसला कळालं की सबकॉन्शियस काय करणार, त्याच्यावर भर द्यायला कमी करणार, म्हणजे कमी फोर्स देऊन त्याच्यावर काम करणार, म्हणजे सबकॉन्शियस पण असा विचार करणार की सबकॉन्शियस काम करतंय, मग तुम्हाला जे मनाला येतंय ते तुम्ही एकदम 100% करू शकणार. आताच लाईव्ह एक्झाम्पल आहे की आपल्या वायपी मध्ये 4 ग्रुप आहेत, आणि त्या 4 ग्रुप पैकी मी एका ग्रुपमध्ये मेंबर आहे, आणि आम्ही असं ठरवलेलं की आता 10,000 पॉईंट अचीव करायचे. मग तिथल्या तिथे नेहालने काय बोलला की तू एक वॉलपेपर तयार कर. मग मी तिथल्या तिथे एक वॉलपेपर तयार करायला केला की डेअर टू विन आणि डेअर टू अचीव
999 पॉइंट्स म्हणजे 10,000 पॉइंट्स, आणि त्याचे रिझल्ट असे आले की मला 10,705 पॉइंट्स मिळाले. का? कारण आम्ही तो वॉलपेपर फोनला लावलेला, ज्यावेळी पण आम्ही फोन उघडत होतो ना त्यावेळी आम्हाला असं हे होत होतं की आम्ही एवढे पॉईंट अचीव केले, आम्ही डेअर केले हे पॉईंट अचीव करणार. आणि ते आम्हाला असं वाटायचं की हा आता अचीव झाले, आता अचीव झालेत, आणि ते सबकॉन्शियसला पण ट्रेन झालं की अचीव झालेत, अचीव झालेत, ने अचीव करायला लागलाय, नाही तर चालू आहे, याचं वर्क इन प्रोग्रेस मध्ये. आणि इट्स रिअली वर्क. आणि सेकंड लेसन असा आहे की हाऊ युअर माइंड वर्क, तुमचं माइंड कोणत्या प्रकारे वर्क करतं. याच्यात पण एका ओल्ड लेडीचं उदाहरण आहे. एक वृद्ध बाई असा विचार करते की माझ्या आयुष्यातलं आता खूप काही सगळं कमी होत चाललंय, माझी थिंकिंग कपॅसिटी कमी होत चालली आहे, आता काय होणार, माझं काय होणार. आणि तिला एक दिवशी असा विचार येतो की असं का विचार करतोय, मग ती अपोजिटली विचार तयार करायला विचार करायला चालू करते की माझं माइंड खूप स्ट्रॉंग झालंय, मला थिंकिंग कपॅसिटी खूप वाढली आहे, मी एकदम स्ट्रॉंग फील करते आतून पण आणि मेंटली पण, माझ्या खूप सगळं लक्षात राहत आहे. आणि हे रिअली हॅपन होतं तिच्या आयुष्यात की तिला जुने म्हणजे जे घडलेलं आणि तिला जे पहिलं आठवत नव्हतं ते सुद्धा तिला आठवायला चालू होतं, आणि तिला जे काय आता ती बोलते नाही तर तिला लक्षात राहत नव्हतं ते सुद्धा लक्षात राहायला चालू होतं. आणि म्हणजे रिझल्ट हे 100% येणार तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला ट्रेन करणार. असं ट्रेन करू नका की जेणेकरून हे होणारच नाही, हे होणारच नाही, असा विचार करा की होणार, हे होणार, हा हे होत आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे की सबकॉन्शियस आणि कॉन्शियस माइंड हे दोन वेगवेगळे लेवल आहेत, पण एकाच माइंड मधून आहेत, म्हणजे एकच माइंड त्यातून दोन पार्ट. आणि कॉन्शियस माइंडचं काम काय आहे, त्याच्यावर थिंक करणं आणि त्याच्यावर थॉट करणं. आणि सबकॉन्शियसचं काम काय आहे, सबकॉन्शियस म्हणजे जे कॉन्शियस करून आपल्याला फायनल रिझल्ट येईल, हा हे करायचं हे करायचं, मग सबकॉन्शियस त्याच्यावर ट्रस्ट ठेवतो, विश्वास ठेवतो आणि त्याला पूर्णपणे सरेंडर होऊन ते आपल्याला म्हणजे अंग लावून घेतं आणि ते असं विचार करते की हा हे चालू आहे काम, नाही तर होतंय प्रोग्रेस मध्ये आणि हे करणार आहे. म्हणजे तुम्ही झोपल्या जरी तरी तुम्हाला एक एकदा ड्रीम पडतात की हे माझं अचीव झालंय, नाही तर हे चालू आहे आता, वेगवेगळ्या ड्रीम पडतात, नाही तर एकदम फ्युचरिस्टिक ड्रीम पडतात की असं असं झालेलं. आणि कधी तर खरोखर लाईफमध्ये घडताना तुम्हाला आठवतं की हा हे मी पहिला स्वप्न बघितलेलं आणि हे खरोखर झालं आता, कसं काय कसं काय. तर हे सगळं सबकॉन्शियसचं काम असतंय आणि हे सगळं कंट्रोल करणं तुमच्या हातात आहे. तुम्ही ज्या प्रकारे विचार कराल, जर का तुम्ही पॉझिटिव्हली विचार कराल की उद्या बुक पीपीटी माझ्या आहे आणि ह्या एकदम सोपं आहे, तर एकदम सोपंच होऊन जाणार. जर का तुम्ही असं एकदम फिअरमध्ये विचार केला की अरे भाई खूप अवघड आहे आता कसं होणार, खूप अवघड आहे, तर हे अवघडच होत जाणार. आणि थर्ड लेसन असा आहे की मॅजिक ऑफ वर्किंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. एकेकाळी ना ओल्डन एज मध्ये अनेस्थेशिया नावाचा प्रकार नव्हता, म्हणजे अनेस्थेशिया म्हणजे भूल, तो प्रकार नसल्यामुळे ना डॉक्टर डायरेक्ट ऑपरेशन करायचे. म्हणजे आता ट्युमर जर का डोक्यातला असेल तर त्याला भूल द्यायची नाही, त्याला जिवंत असतानाच त्याचे हातपाय बांधून एकदम जकडून धरून ना त्याच्या डोक्याने छन्नी हातोडीने त्याचं ऑपरेशन व्हायचं पहिल्याच्या काळात, एकदम पहिल्याच्या काळात. आणि मग नंतर ना अनेस्थेशिया आलं, पण त्याच्या पहिला ना डॉक्टर म्हणजे त्याला बिना म्हणजे बिना काय करता त्याला झोपी न्यायचे, आणि झोपी गेल्यावर त्याला म्हणजे मिड स्लीप म्हणजे धड झोपेत पण नाही आणि धड जागा पण नाही, असं मिड स्लीपला आला ना की त्याच्या कानात बोलायचं तू एकदम फिट आहेस, तू एकदम कॉन्फिडन्स आहेस, तुला काहीच पेन होत नाहीये, तुला म्हणजे तुझी एकदम इम्युन सिस्टीम जास्त आहे, तुला काहीच वाटत नाहीये की आता आपलं ऑपरेशन झालंय, तू एकदम खणखणीत आहेस. आणि मग काय व्हायचं, डॉक्टर ते सगळं झालं की मग तो झोपी जायचा, आणि मग त्याच्या सबकॉन्शियसला असं ट्रेन केलेलं असायचं ना चांगला तरी मला काय चालूच नाही आहे, मी झोपलेलो आहे फक्त, मला काय करत नाही. ते ट्रेन झालं असल्यामुळे त्या पेशंटला कळून यायचं नाही की माझं ऑपरेशन चालू आहे. आणि मग ज्यावेळी तो ऑपरेशन करून बाहेर येतो ना त्यावेळी त्याला ते झाल्यावर लक्षात येतं की माझं ऑपरेशन झालंय. आणि मग डॉक्टरच्या हातातून खूप डेथ रेट कमी असतात, म्हणजे यातून घेण्यासारखं काय आहे की तुम्ही म्हणजे झोपताना जो विचार करून झोपता तो तुम्हाला सबकॉन्शियसली फीड होतो आणि तुमच्या दुसऱ्या दिवशी नाहीतर ड्रीम मध्ये येऊन जातो. ओके. आणि चॅप्टर नंबर 4th आणि 5th मध्ये सांगितलंय असं की न्यू अँड ओल्ड टेक्निक्स ऑफ मेंटल थिंकिंग. म्हणजे एकेकाळी ना 1910 साली एका माणसाला टंग पॅरालिसिस झाला होता. टंग पॅरालिसिस म्हणजे त्याच्या जिभेला लकवा मारलेला.
तरी आता कोणतंच अँटीबायोटिक किंवा हे नव्हतं, दुसरं म्हणजे त्याच्यावर कोणती मेडिसिन ते नव्हत्या, म्हणजे तो झालाय ना तर झालाच म्हणून. मग कसं एकेकांना सवय असते ना, अरे झाले भाई आता काय करायचं, आता कसं होणार तुझं, मग ते त्यांना भीती घालायची तशी घालत असतात थर्ड पर्सन. मग आपण काय करायचं असतं, फर्स्ट पर्सन आपला सबकॉन्शियस माइंड आणि थर्ड पर्सनला आपण कधीच मध्ये येऊ द्यायचं नाही. जरी आला ना तरी त्याच्यावर विचार नाही करायचा, म्हणजे निगेटिव्ह थॉट येतच असतात आणि त्याच्यात काय हे करू शकत नाही, म्हणजे तुम्ही त्याच्यावर काही काय काढू शकत नाही. ओके, म्हणून तुम्ही ना त्याच्यावर काही विचारच करू नका आणि डायरेक्टली मग काय करायचं, म्हणजे तो जो पेशंट होता ना त्याला टंग पॅरालिसिस झालेला, तो काय केला एका डॉक्टरकडे गेला आणि मग डॉक्टर व्हिजिटला आला आणि त्याचा नंबर आला. ओके, आणि मग डॉक्टर व्हिजिटला आल्यावर काय झालं, डॉक्टरांनी त्याचं म्हणजे सगळं ऐकलं, हे असं बोलले मला खूप भीती वाटते असं, डॉक्टर असं झालं तसं झालं, मला खायला येत नाही, फक्त गिळायचं साहित्य मी खातो नाही तर जे काय फूड मटेरियल आहे ते खातो. मग डॉक्टर त्याला बोलतात, त्याच्या खिशातून ना डॉक्टर म्हणजे स्वतःच्या खिशातून एक थर्मामीटर काढतात, नवीन थर्मामीटर, आणि त्या पेशंटला काय बोलतात, हे बघा हे एकदम नवीन चेस इन्स्ट्रुमेंट आहे आणि खूप ब्रँडेड आहे, खूप महाग आहे आणि याच्यातून तुम्हाला 100% रिझल्ट येणार. 100% म्हणजे खूप जणांचे आता मी क्युअर केले. आणि मग ते काय करतात, ते थर्मामीटर ना त्या माणसाच्या तोंडात घालतात आणि ठेवतात, आणि मग जसं टेम्परेचर एका स्थिर लेवलला येतात आणि त्याचा सेन्सर वाजतो ना, तो सेन्सर वाजला मग डॉक्टर काढतात आणि असं बघतात. आणि मग काय बोलतात डॉक्टर, अरे आता म्हणजे तुम्हाला एक 5-6 मिनिटातच असं होईल ना की तुमची जीभ एकदम परत सरळ होईल, हाय तशी. ओके, पण डॉक्टरांनी असं सांगितलं नाही की आता तुम्हाला टंग पॅरालिसिस आहे, थर्मोमीटर आहे, फक्त टेम्परेचर हे करतं. त्यांनी त्याच्या सबकॉन्शियसला प्रोग्राम काय केलं, हे नवीन एकदम ब्रँडेड इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्याच्यातून खूप काही नवीन रिझल्ट आहेत आणि ह्याच्यातून 100% होणार. मग त्या माणसाच्या सबकॉन्शियसला प्रोग्राम काय झालं, हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि ह्याच्यातून होणारच. ओके, मग एक फ्यू सेकंड म्हणजे एक 5-6 मिनिटांनंतर ना, सॉरी मिनिटांनंतर त्याची टंग आहे ना नॅचरली, इट्स रिअल फॅक्ट, म्हणजे ही रिअल स्टोरी आहे, नॅचरली त्याची टंग म्हणजे पहिला जशी होती ना तशी ती फिरायला लागते, म्हणजे अनबिलिव्हेबल असतं त्याच्यासाठी की होऊ कसं शकतं. बाकीची माणसं म्हणतात की हे शक्य नाही, हे शक्य नाही, झालं. मग हे सगळं झाल्यावर डॉक्टर काय म्हणतात, हा हे झालं कारण तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला थर्ड पर्सननी तुमच्या असं प्रोग्राम केलं होतं की हे असंच होणार, असंच होणार. ओके, म्हणजे आपल्या खूप काही जणांना माहित नाही की आपलं सबकॉन्शियसला कसं प्रोग्राम करावं. मग एक आहे म्हणजे तुम्ही असं करा, ज्यावेळी मेडिटेशन करताना त्यावेळी तुम्ही असं विचार करत जा की आता मला हा 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 गोल अचीव करायचा आहे, मग ह्या गोलसाठी काय काय ट्रेनिंग लागणार आहे, ओके ते सापडलं, ओके मग याला गायडन्स कोणाकोणाच लागणार आहे, झालं. मग ते सगळं त्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, तुम्ही दिवसभरात कधी पण मेडिटेशन करा. आणि मग ते झालं की संध्याकाळी आपलं झोपताना ना फक्त इमॅजिनेशन करा, की इमॅजिन करा की आपल्याला ट्रेन कोण करणार आहे आणि गाईड कोण करणार आहे. मग ते इमॅजिन करायचं की हे झालं, मग हे झालं, यांनी मला हे सांगितलं, मग हे झालं, आणि त्याची एंड स्टेप काय असली पाहिजे, म्हणजे त्याचा एंड काय असला पाहिजे की मी सक्सेस झालो, आय एम सक्सेडेड. ओके, आणि त्याच्यामध्ये जर का निगेटिव्ह थॉट आला ना तर लेट इट कम, म्हणजे निगेटिव्ह थॉट हे येतच असतात, लेट इट कम अँड लेट इट गो, डोंट थिंक ऑन दॅट निगेटिव्ह थॉट्स, ओनली फक्त पॉझिटिव्ह थॉटला तुम्ही त्याला ब्रांच करा की हा पॉझिटिव्ह थॉट आलाय, मग ह्यातून काय वेगळं, ह्यातून काय वेगळं, ह्यातून काय वेगळं. ओके, आणि नेक्स्ट नेक्स्ट सिक्स्थ लेसन विल नो अबाउट द मेंटल हिलिंग इन प्रॅक्टिकल, म्हणजे याच्या बेसिकली 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप म्हणजे पास ओव्हर टेक्निक, म्हणजे एक सिम्पल वे की थॉट फक्त तुमच्या सबकॉन्शियस नाही तर कॉन्शियस वरून तो थॉट पास आउट करायचा की हे असं झालं, वाव हे एकदम मस्त होतं, नाहीतर हे मला लक्षात ठेवायचं आहे. जर का तुम्ही आता 10th नाहीतर 9th आणि 10th असाल तर फॉर्म्युले फक्त झोपताना वाचून झोपायचे, किंवा हे सम अवघड आहे ना तर हे सम एकदा ट्राय करायचं आणि डायरेक्ट आपण लाईट बंद करून झोपायचं, ते सम सबकॉन्शियसली आपल्याला थोडं का विना त्यातलं पुढच्या स्टेप दिसून येतात आणि त्याच्यावरून तुमची सिकनेस म्हणजे डिस्ट्रॅक्शन नाहीतर तुम्ही स्ट्रेस बोलू शकता, स्ट्रेस तुमचा कमी होईल की माझ्या सबकॉन्शियसनी विचार केले एवढं काय हे नाही, इश्यू नाही. ओके, आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक सेकंड, व्हिज्युअलायझेशन तुम्ही एक इमेज तयार करा डोक्यात की आता काहीतरी तुम्ही करताय वेगळं काहीतरी, म्हणजे आउट ऑफ बॉक्स करताय,
आणि याची तुम्हाला कोणच परमिशन देत नाही, तर त्याची एक इमेज नाही तर इमॅजिन करा की तुम्ही हे केले ते केले, म्हणजे बघा सबकॉन्शियस ह्या बुक मध्ये सगळं हेच आहे की तुम्ही फक्त इमॅजिनेशन करायचं आहे आणि तुमच्या डोळ्यासमोर ती इमेज फॉर्म करत जायचे काय पण होऊन दे. मग व्हिज्युअलायझेशन टेक्निक मध्ये काय आहे, जसं की मी पहिला सांगितलं लॅपटॉपच्या आणि याच्या ह्याला विकलीचा याचा ना वॉलपेपर तयार करा की मला हे अचीव करायचं हे अचीव करायचं आणि हे माझं अचीव झाले वा. आणि थर्ड म्हणजे स्लीपिंग टेक्निक, म्हणजे जी मी पहिला सांगितले तुम्हाला एक्सप्लेन केले डीपली, म्हणजे वरच्यावर एक्सप्लेन केलेलं, ज्यावेळी तुम्ही झोपत असता त्यावेळी तुमचं स्ट्रेस आणि इफोर्ट एकदम एफर्ट्स असतात ते एकदम लो याला आलेले असतात लो लेवलला, कारण तुम्ही झोपण्याच्या मनस्थितीत असतात आणि त्यावेळी तुमच्या डोक्यात कोणताच विचार नसतो की मला हे करायचं ते करायचं, एकच विचार असतो ते म्हणजे डोळे दाखवून झोपायचं. मग त्यावेळी तुमच्या फक्त एकच मिनिट असा विचार करा की आज माझं हे झालं आज झालं हे झालं हे चुकलं आणि हे पुढच्या वेळी चुकवायचं नाही, मग तुमच्या डोक्यात ते पण प्रोग्राम होणार की दुसऱ्या दिवशी हे चुकणार नाही आणि इथून पुढे हे चुकणार नाही. आणि जसं मी पहिला सांगितलं तुम्हाला जे काय म्हणजे उद्या पोएम लिहायचंय तर त्या पोएमची फक्त एकदा हायलाइट नाही तर बुलेटिन पॉइंट तुम्ही एकदम काढून घ्या आणि मग तुम्हाला त्यातली थोडी का विना म्हणजे 1% नाही तर 10% तरी तुम्हाला त्यातली पोएम येईल आणि त्यातली हिंट पण येईल त्याच्या पुढच्या पोएमची. ओके, आणि नेक्स्ट म्हणजे हॅबिट ऑफ सबकॉन्शियस माइंड फॉर लाईफ, म्हणजे रॉबर्ट स्टेपिन्सन हे खूप मोठे असे लेखक आहेत म्हणजे होते, आणि त्यांनी झोपताना व्हिज्युअलाइज करून झोपायचे की माझी ही स्टोरी आहे आणि ह्या स्टोरीतून मला हे सगळं लिहायचं आहे, बघा मागच्या स्टोरीलाच असलेली ही स्टोरी अवलंबून आहे. ओके, आणि म्हणजे ते विचार करून झोपायचे की आज हे झालं मग आज हे म्हणजे ते स्टोरी फॉर्मॅट म्हणजे लक्षात ठेवायचे आणि मग ते झोपते वेळी ना ती स्टोरी परत आणि रिपीट करून झोपायचे. ज्यावेळी ते जागे व्हायचे ना म्हणजे ज्यावेळी त्यांना सकाळी जाग यायची त्यावेळी त्यांना असं समजून यायचं की स्वप्न पडतात बोलताना त्या स्वप्नातून त्यांना असं समजून यायचं की ह्या स्टोरीमध्ये हे लिहिलंय आणि वेगवेगळं असं स्टोरी तयार झाली आहे अशी वेगळी स्टोरी तयार झाली आहे. नाहीतर जे फिल्म डायरेक्टर असतात ते पण असंच करतात जास्त करून की त्यांनी कधी पण ना आपल्या डोक्याला फोकस ठेवतात झोपताना, म्हणजे ते सर जसं बोलतात रात्री याच्या पुढे फोन बंद करायचा आणि डायरेक्ट सकाळी उघडायचा, काय एक रात्रीचा फोन बंद असला तर कुठले हे होत नाही लगेच जग इकडचं तिकडे होत नाही, तसंच आहे झोपताना फोन बंद करायचा आणि फक्त 5 मिनिटं डोळे उघडे ठेवून असं छताकडे बघत नाही इकडे तिकडे बघत विचार करत असं हे करायचं की अरे वा आज हे झालं आणि आता आजची ही नवीन स्टोरी आहे. आणि फिल्म डायरेक्टर सुद्धा असंच करतात आज दिवसभरात हे झालं आणि ह्या सगळ्या सीन्स क्रिएट झाले आता पुढचा सीन हा करायचा, मग ते झोपताना एक 5 मिनिटं असं इमॅजिन करतात हे झालं असं हे झालं असं कसलं भारी दिसेल. ओके, आणि मग खूप असं भन्नाट सगळं होतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते उठले की ते लगेच उठल्या ते स्क्रिप्ट सगळी लिहून काढतात. मेन इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे यातून की तुम्ही ज्यावेळी सबकॉन्शियसला रात्री झोपताना सांगून झोपता की आज हे सगळं काम आहे आणि उठल्यावर हे सांगायचं ते सांगतं, पण तुम्ही ते लक्षात ठेवू नका की असं हे करू नका की हे माझ्या लक्षातच राहते. ही सगळ्यात मोठी रॉंग म्हणजे तुमच्याकडून हे चूक होईल, कारण एवढं सगळं लक्षात राहणं कारण ड्रीम 80% ना बघा यात पण 80-20 आहे, 80% ड्रीम आपल्या लक्षात येत नाही 20% त्याचे बुलेटिन पॉइंट लक्षात राहतात. कधी पण तुम्ही म्हणजे हे करा आता सध्याच्या लाईफ मध्ये सुद्धा विचार करून बघा की आता ही ड्रीम पडले आणि 2-3 दिवसांनी नाही तर एंड ऑफ द डे तुम्ही विचार करून बघा की ह्या ड्रीम मधून मला काय काय आठवतंय, 80% तुम्हाला काही आठवत नाही 80%. ओके, म्हणून तुम्ही दिवसात जे काय तुमच्या सोबत घडलं ना ड्रीम मध्ये ते एका बुकवर उतरून काढा. आणि नेक्स्ट 8 लेसन म्हणजे हाऊ यू कॅन अचीव रिझल्ट विच यू वॉन्ट, ह्यातून सुद्धा काही वेगळं नाही आहे, म्हणजे वाईल प्रेईंग म्हणजे माणसं प्रे करताना ना असा विचार करतात देवा मला हे पाहिजे हे पाहिजे, तुम्ही दुसरं काही करत नसून ना तुमच्या सबकॉन्शियसला आणि युनिव्हर्सल पॉवरला तुम्ही सांगत आहात की मला हे पाहिजे हे पाहिजे. तुम्ही याच्यासोबत असं पण बोला की मला हे पाहिजे आणि मला हे मिळालं याच्यासाठी खूप थँक्यू. आणि ज्यावेळी तुम्ही हे बोलाल ना त्यावेळी 100% तुम्हाला रिझल्ट येणार, 100% म्हणजे 100%. आणि हे मी स्वतः माझ्या लाईफच्या अनुभवातून सांगतोय, इट्स म्हणजे वेगळे रिझल्ट येतात. आणि प्रे करताना एक प्रिकॉशन घ्या, ज्यावेळी निगेटिव्ह थॉट डोक्यात येईल त्याच्यावर तुम्ही जास्त विचार करू नका असं झालं तर काय होईल अरे भाई असं मग हे चुकणार एवढे पैसे जाणार,
जाऊन दे, तो थॉट येणार तो थॉट जाणार, जाऊन दे नेगेटिव्ह थॉटला. पॉझिटिव्ह थॉटला तुम्ही जास्त विचार करा, ओके, आणि ह्याच्यातून तुम्हाला कॉन्फिडन्स पण मिळेल आणि सेल्फ अप्रिसिएशन पण होईल. आणि नेक्स्ट 9th 10th लेसन मधून लेखकने असं सांगितलं की पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड टू बिकम रिच. म्हणजे एक फ्रेंड असतो त्या रायटरचा आणि तो वर्षभर म्हणजे 3 ते 4 वर्ष ना भन्नाट कामगिरी करतो, एकदम भन्नाट. म्हणजे तो सुट्टी घेत नाही, काय नाही काय नाही काय नाही, आणि तो फक्त काम 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 आणि कामच करत असतो. आणि मग काय होतं, तो म्हणजे 2-3 वर्षाने येतात तो एका सुट्टीला, म्हणजे डायरेक्ट तो 9 मंथ्सची सुट्टी घेतो, 9 मंथ्सची लीव घेतो, निवांत एकदम सुट्टीला जातो, मस्त एन्जॉय करतो. त्याची सॅलरी काय असते इयरली, $75,000 सॅलरी असते, म्हणजे 5 to 6 lakh इन इंडियन रुपी, ओके. आणि म्हणजे इयरली 5 to 6 lakh. आणि तो एकदम ऐशा आरामात तिकडे फिरून ते येतो, आणि त्याच्या बरोबरच बरोबरच फ्रेंड्स पण त्याचे काम करत असतात त्याच्यासोबत, त्याच्यापेक्षा टॅलेंटेड असलेले, त्याच्यापेक्षा खूप काही वेगळे येत असलेले, त्याच्यापेक्षा कपॅसिटी जास्त असलेले, त्याच्यापेक्षा हार्डवर्किंग, त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन शिकत असलेले. आणि तो 9th मंथनी जेव्हा परत येतो ना, त्या तो असा ऑब्झर्व करतो की तो बिझनेसमध्ये आहे तिथेच आहे, पण त्याचे जे पार्टनर होते, त्याचे जे मित्र होते, जे त्याच्यापेक्षा चांगले होते, त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं करत होते, शिकत होते, ते सगळे त्याच्या मागे गेले. का? कारण त्यांनी त्याच्या सबकॉन्शियस माइंडला ना थोडासा ब्रेक दिला नाही. म्हणजे आईसबर्ग म्हणू शकता तुम्ही, असं एक वेळ येते की तुम्हाला सगळं सोडून जाऊ वाटतंय, म्हणजे हे होत नाही, हे होत नाही, हे होत नाही, फेल्युअर फेल्युअर फेल्युअर. असं पण होऊ शकतं की तुम्ही ट्राय करत नाही आणि फेल्युअर फेल्युअर येतात, देन दॅट्स रॉंग अँड दॅट्स युअर मिस्टेक. तुम्ही ट्राय करत राहिलं पाहिजे. पण अशी वेळ येते की ज्यावेळी स्वतःला फ्रस्ट्रेट होते, एकदम फ्रस्ट्रेट, म्हणजे आउट ऑफ असं वेगळं काहीतरी होऊ लागतंय, त्यावेळी तुम्ही आईस आईस ब्रेक म्हणजे ब्रेक घेऊ शकता, आईसबर्ग म्हणतात त्याला, ओके. मग त्यावेळी तुम्ही ज्यावेळी ब्रेक घ्याल ना, त्या एकदम फुल एन्जॉय करायचा, त्यावेळी कामाचा विचारच नाही करायचा, बल्कि ते 1-2 तासासाठी असून द्या आईस ब्रेक, ओके. मग एकदम हे करायचं, त्यावेळी कोणतंच काम नाही, काय नाही, एकदम बिंदास राहायचं, ओके. आणि ज्यावेळी तो परत येतो ना, त्यावेळी ते सगळं दिसल्यावर तो त्या मित्रांना विचारतो, काय झालं रे, असं का तसं का. ते काय बोलतात की आम्ही सगळे पैशाच्या मागे लागलो, आणि आमचं सगळं हे झालं ते झालं, आम्ही पैशाच्या मागेच धावत राहिलो, आम्ही आमच्या ब्रेनला ब्रेकच दिला नाही. आईस ब्रेक म्हणजे काय, तुमचं डोकं थंड होतं आणि थंड झालं पाहिजे त्या ब्रेक मध्ये, आणि म्हणजे तेच म्हणजे आईस ब्रेक. आईस म्हणजे डोकं शांत, आणि ब्रेक म्हणजे तुमच्या कामातून किंवा थोड्याशा त्या याच्यामधून ब्रेक. मग ते सगळं झाल्यावर त्यांनी पण आईस ब्रेक घेऊन येतात, आणि त्यांना पण त्याचा इफेक्ट दिसू लागतो की काहीतरी नवीन क्रिएटिव्ह डोक्यात येते, काहीतरी नवीन नवीन हे होत आहे, आणि मग काय वाव, एकदम वेगळे असे रिझल्ट येऊ लागतात. आणि मग म्हणजे ते 100% वर्क होत ह्या बुक मध्ये. पूर्ण बुक मध्ये एकच सांगितलंय, तुम्ही तुमच्या सबकॉन्शियसला पॉझिटिव्ह वेने प्रोग्राम करा, आणि जे प्रोग्राम करणार तेच तुमच्या आयुष्यात होणार. म्हणजे सबकॉन्शियस ना आपल्या युनिव्हर्सल पॉवरला सुद्धा जॉईन आहे. म्हणजे जर का सबकॉन्शियस माइंड मध्ये तुम्ही असं प्रोग्राम केला की मला उद्या मॉर्निंग रिच्युअलला सगळ्यात लवकर उठायचं आहे, आदित्य पाटील 1-4 उठतोय तर मी 3 उठतो, असं करू नका. पण मी सांगतो, एक्झाम्पल देतो, ओके. आणि म्हणजे 5 उठायचं असं ठरवलं तर असं होतं ना की तुम्ही 4:55 उठून बसता, म्हणजे अलार्म व्हायच्या पहिलाच. जर का तुम्ही म्हाताऱ्या माणसांना ऑब्झर्व केलं असेल ना, तर ते अलार्म व्हायच्या पहिलाच उठून बसलेले असतात. का? कारण त्यांनी त्यांच्या सबकॉन्शियसला ट्रेन केलेलं असतं, हा हे रोजचं रुटीन आहे, ह्यावेळी तुला उठायचं, ओके. आणि त्याच्या पुढचं म्हणजे 11th आणि 12th चॅप्टर मध्ये असं सांगितलंय, 3 steps टू बिकम सक्सेसफुल. तुम्हाला आठवत आहेत का सरांनी कोणत्या कोणत्या 3 steps फर्स्ट याच्यामध्ये आपल्या सेशन मध्ये सांगितले? टाइप युअर आन्सर इन कमेंट बॉक्स. 3 steps आहेत सरांनी सांगितलेल्या, ओके. Yes, decide what you want, do a strong promise, discipline, commit yourself, what you price pay, advance, okay. Advance madhe price pay karne, sacrifice, yes. Yes, manje tumhala sagale aatavte. Yes, yes, yes. Mast, manje ya book madhe pan same tasach aahe.
थोडासा वर्डिंग वेगळे आहेत. म्हणजे फर्स्ट स्टेप अशी आहे की अंडरस्टँड व्हॉट यू लव टू डू बाय विच थिंग्स यू गेट हॅपी. म्हणजे तुम्ही कोणत्या याच्यातून आनंद मिळवता, तुम्हाला कोणत्या याच्यातून, म्हणजे हे काम केल्यावर मला खूप आनंद होतो, मला हे केल्यावर मला, म्हणजे मला हे करायला आवडतं, मनापासून आवडतं, आणि हे केल्यावर मला खूपच आनंद मिळतो आणि माझी पॅशन टाईप आहे, ती फर्स्ट स्टेप. आणि सेकंड स्टेप गेट मास्टरी इन वन थिंग, म्हणजे जॅक ऑफ एव्हरीथिंग अँड मास्टर ऑफ नन, जसं की आज अश्लेषाने सांगितलं सरांच्या इथे, म्हणजे स्कूलमध्ये होतं त्यावेळी. आणि म्हणजे तुम्ही कोणत्या तरी एका ह्याच्यामध्ये मास्टरी ठेवा. तुम्हाला जर का बिझनेस मध्ये मास्टरी आहे तर तिथे, कम्युनिकेशन मास्टरी आहे तिथे, पण मास्टरी अशी असली पाहिजे की त्यातला कोणता पण प्रश्न, कोणता पण म्हणजे कोणता पण, तो तुम्हाला आला पाहिजे. आणि नाहीतर तो तुम्ही दुसऱ्यांना, कोणीतरी अचानकच तुमचा इंटरव्ह्यू घेतला तर तो तुम्हाला लगेच तिथल्या तिथे ते प्रश्न आणि त्याचे सगळे उत्तरं देता आले पाहिजे. आणि थर्ड स्टेप, दॅट थिंग शुड बी युजफुल फॉर ऑल ऑफ अस. म्हणजे ह्या ज्या वरच्या दोन आहेत ना, तुम्हाला जे काय काम करू वाटते आणि तुम्ही ज्याच्यातून आनंद मिळवता आणि ते तुम्हाला आवडते काम करणं, त्यातून दुसऱ्यांचा सुद्धा असला फायदा असला पाहिजे. स्वतःचा पण असलाच पाहिजे पण दुसऱ्यांचा पण, जेणेकरून तुम्ही एक कम्युनिटी बिल्ड करू शकाल, नाहीतर टीम बिल्ड करू शकाल फॉर बेटर एक्सपेरिमेंट्स आणि बेटर रिझल्ट. आणि बिग शॉट लोक असतात ना, ती पण त्यांच्या सबकॉन्शियसला असंच ट्रेन करतात. जसं सर परवाच बोलले, तुम्ही जे ऐकता, तुम्ही जे बघता आणि तुम्ही जे अनुभवता, त्याच्यावरून तुमची तुमचं आयुष्य डिझाईन होतं. हेच तुमचं सबकॉन्शियस बघत असतं सगळं, कॉन्शियस माइंड सगळं थॉट करत असतं, हे केलं तर असं, हे केलं तर. सबकॉन्शियस काय करत असतं, फायनल रिझल्ट जो येईल तो फक्त स्वतःवर अवलंबून घेत असतं आणि ग्रास्प करून घेत असतं आणि त्याचे रिझल्ट आपल्याला देत असतं. मग बिग शॉट लोक हेच करत असतात, काहीतरी ऑडिओ बुक ऐकायचं फ्री वेळ मध्ये, ऑडिओ बुक ऐकणे, काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओज बघणे, टेड टॉक ऐकणे, आता आपल्याकडे वेगवेगळे ऍप्स पण आहेत ऑडिओ बुक ऐकण्यासाठी. म्हणजे ते फ्री टाइम मध्ये सुद्धा ऑडिओ बुक ऐकतात, गाडीतून ट्रॅव्हल करतात तर काहीतरी असं ऑडिओ बुक ऐकणे, जरी ते काही ऐकत नसतील तर ते बाहेरच्या जगातून सुद्धा लर्निंग्स घेत असतात की हे लर्निंग्स आपल्याला मिळाले, मुंगीतून हे लर्निंग्स मिळाले, डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी, असं वेगवेगळे ते लर्निंग्सच घेत असतात. ओके. आणि म्हणजे कधी पण ग्रेट सायंटिस्ट टेस्टला, म्हणजे टेस्ला जे होते ना, ते कोणती तरी अशी इमेज बनवायला लागले की त्याचे त्यांचं मॉडेल तयार करायचे, इमेज बनवत बनवतच, म्हणजे डिझाईन करत मॉडेल बनवायचे, ते झोपताना ती इमेज ना 15 मिनिटं बघायची आणि झोपायची. मग जे त्यावेळी जे झोपायचे ना त्यांनी रात्री, म्हणजे इमेज बघून त्यावेळी त्यांना अशी वेगवेगळी स्वप्न, नाहीतर इमॅजिनेशन ते स्वप्नात व्हायचं की हे केलं तर असं, हे केलं, म्हणजे त्यांना सगळे प्लस पॉइंट पण दिसायचे, सगळे म्हणजे फुल प्लस पॉइंट. आणि नंतर ना त्यांना त्याचे निगेटिव्ह पॉइंट पण दिसायचे, मग ते उठल्या उठल्या काय करायचे, पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स लिहून काढायचे. पॉझिटिव्ह पॉईंट्स वर ते खूप विचार करायचे, निगेटिव्ह पॉईंट्सला फक्त बघण्यासाठी की हा हे आले, हे आले आणि हे करायचं नाहीये, फक्त हे करायचं नाहीये. ओके. आजची पीपीटी खूप करताना मला मजा आली. यस, थँक्यू. ओके, बँग ऑन, लेट्स पीटीवाय टू विनायक. सगळ्यांनी पीटीवाय करा. आय एन्जॉय दिस पीपीटी लॉट. आणि मला एक स्पेशल गेस्ट आज आपल्याकडे आलेले आहेत, मला वाटतं विनायक ने इन्व्हाइट केलंय. प्रोफेसर डॉक्टर वेंकट मगर सर इथे आलेत आणि जीपीएम मध्ये ते प्रोफेसर आहेत. सो वेलकम करा सगळ्यांनी मगर सरांना. प्लीज सगळ्यांनी आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये वेंकट सरांना वेलकम करा. आणि मला विनायक कडून मेसेज आलाय ऑलरेडी की वेंकट सर आपल्या प्लॅटफॉर्म वरती येणार आहेत. सो लवकरात लवकर आपण त्यांच्यासाठी अरेंजमेंट करून वेंकट सरांना गेस्ट म्हणून आपल्या प्लॅटफॉर्म वरती बोलूया. सो थँक्यू वेंकट सर फॉर युअर प्रेझेन्स. ओके. सो तुम्ही सगळ्यांनी लर्निंग शेअर करा आत्ताच्या बुक पीपीटी मधून आणि तोपर्यंत मी विनायक बरोबर थोडे क्वेश्चन आन्सर्स करून घेतो. ओके विनायक, वन ऑफ द माय फेवरेट बुक, आणि जर आपण बघितलं असेल पूर्ण ऐकलं असेल तर इम्पॉर्टंटली आपल्याला लक्षात आले असतील की बेसिक गोष्टी ज्या सक्सेसफुल माणसं रिपीट करतात ना, त्याच आपल्याला पॉवर ऑफ सबकॉन्शियस मधून मिळाल्या. पण याच्या पुढे आपल्याला खूप डिटेल मध्ये ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, इम्प्लिमेंट करायच्या आहेत. आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर, कारण कसं आहे ना,
सबकॉन्शियस माइंड तुमची इच्छा असो अथवा नसो इट इज वर्किंग इट इज ऑलवेज वर्किंग 98% ऑफ अवर ऍक्टिव्हिटीज कंट्रोल्ड बाय द सबकॉन्शियस माइंड आणि त्याच्यामुळे आपली इच्छा असेल अथवा नसेल आपल्या हार्टबीट्स आहेत आपल्या डोळ्यांच्या पापण्या हल्ल्या आहेत आपलं ब्लड सर्क्युलेशन आहे इज ऑल कंट्रोल्ड बाय द सबकॉन्शियस माइंड म्हणून जर आपण त्याला प्रॉपरली ट्रेन करायला शिकलो ना तर मिरॅकल्स होऊ शकतात आणि ह्या संडेला मी ह्याच टॉपिकवरती बोलणार आहे सो संडेला जेव्हा तुम्ही याल ना त्यावेळेला सगळे आपले एक्सपिरियन्स घेऊन या मी तुम्हाला काही एक्सपिरियन्स शेअर करेन आणि आपण सबकॉन्शियसला कसं ट्रेन करायचं शिकणार सो हाऊ मेनी ऑफ यू एक्साइटेड फॉर दिस संडे सेशन टू लर्न हाऊ टू ट्रेन युअर सबकॉन्शियस माइंड इन डिटेल या ओके एक्साइटेड ओके सो विनायक फर्स्ट द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे मी प्रत्येकाला विचारतो व्हाय दिस बुक म्हणजे सर मी ही बुक वाचण्यापूर्वी पण ना म्हणजे सबकॉन्शियस तुम्ही सांगतच होता की सबकॉन्शियस असतं आणि तुम्ही हे करायचं ते करायचं मग तुम्ही रात्री झोपताना हे करायचं पण मला बुक माहित नव्हती की ही बुक पण आहे मग एक दिवशी ना मी असंच गुगल ऍपवर शोधत गेलो आणि ही बुक मला सापडली मी फक्त ती बुक डाऊनलोड करून ठेवलेली आणि नेहालने मला अचानकच सांगितलं गावाहून आल्यावर की तुला बुक पीपीटी करायची आणि थर्सडेला तुझी बुक पीपीटी आहे मग मला अचानकच शॉक बसला थर्सडेला बुक पीपीटी आणि माझ्याकडे दोनच दिवस आहे ओके आणि मग नेहालनं केलं ते पण एकदम बेस्ट होतं कारण मला त्यातून शिकायला मिळालं की आपलं लर्निंग स्पीड वाढवलं पाहिजे आणि काय काय माझ्यात म्हणजे बॅकवर्ड्स पॉईंट पडतायत काय काय इम्प्रुव्हमेंट पॉईंट आहेत ते पण मला मिळाले आणि ही बुक घेण्यामागचं कारण म्हणजे सबकॉन्शियस माइंड हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांना सांगायला मला आवड म्हणजे हे वाटेल म्हणजे चांगलं वाटेल आणि हे जे वॉलपेपरचं होतं ना 10,000 पॉइंट त्याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं की काहीतरी असा कन्सेप्ट असतो आणि मग ती बुक मी डाऊनलोड केली ती लक्षात नव्हती माझ्या आणि ज्यावेळी नेहालने बोलला की तुला करायचं त्यावेळी मग मी माझ्या डाऊनलोड केलेल्या बुक्स मध्ये सर्च करायला आलो त्यावेळी मधून एक कोणती तरी बुक रेफर करायची म्हणून मी ही बुक चॉईस केली होती येस वाव फॅन्टॅस्टिक देर इज अ स्पिल म्हणजे याच्या मागे सुद्धा स्टोरी आहे खतरनाक आय लाईक दिस ओके तू बरेचसे एक्सपिरियन्स तुझे सांगितलेस आणि तुझा हा जो एक्सपिरियन्स आहे ना इमेजचा हा मी स्वतः जवळून अनुभवलाय तुझ्या ग्रुपने पण अनुभवलाय आणि त्याच्या तसा तुम्हाला जबरदस्त फायदा झाला स्टील व्हॉट वन मेसेज इन शॉर्ट यू वॉन्ट टू टेल टू ऑल द पीपल की तुझा हे बुक पीपीटी बनवताना आज तू दिवसभर प्रॅक्टिस करत होतास पॉइंट काढत होतात काय तू बुक पीपीटी बद्दल शिकलास आणि त्याचे तुला काय बेनिफिट्स वाटतात बाकीच्या मेंबरसाठी या आज बुक पीपीटी तयार करायला म्हणजे मी आज सकाळी सगळे पॉइंट रेडी केले आणि बुक पीपीटी तयार करायला आज सकाळी चालू केले म्हणजे मी ही सगळी बुक पीपीटी आज एका दिवसातच रेडी केलेली आहे आणि मला माहित होतं की आज एका दिवसात एवढं सगळं होणार नाही पण मी सबकॉन्शियसला असं ट्रेन केलं होतं की अरे यार हे सगळं सोपंच आहे एवढी सगळी आपल्या म्हणजे आपल्या याच्यातलीच मुलं आपल्या एज ग्रुपची जसा वेद माझ्याहून कितीतरी वर्षाने बारका असून तो एवढी चांगली बुक पीपीटी देऊ शकतो मग तू काय आहेस मी तर एवढा मोठा आहे मग मी काय करायचो फर्स्ट स्लाइड झाली की ती परत रिपीट करायची मग सेकंड स्लाइड झाली की फर्स्ट अशा जशा स्लाइड तसं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ फर्स्ट सेकंड फोर्थ सेव्हन्थ अशा स्लाइड स्वतःलाच प्रेझेंटेशन देत जायत मनातल्या मनात त्यातून मला असं सगळं पुढचं सूचक दिलं आणि काय काय थिंक येस सर मस्त होता सर आजचा दिन अमेझिंग अमेझिंग व्हेरी पॉवरफुल